असणात ही असणे तुझे असणात ही जुने ओठांवरी हसणे जुने मौनातच मन सुने आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे आता कसे सांगायचे वाऱ्यावरी बोलायचे कुठल्या नवी थांबायचे शोधायचे मन फिरुनी 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 मन फिरुनी 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 मन फिरुनी 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 मन फिरुनी 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 तर मला माहिती नाही मला सतत तुमचाच विचार काय येतो तुम्ही घरी येणार या एका विचारानं मला एवढा आनंद का होतोय मला खरंच माहित नाही तुम्हाला खरं सांगू मी कधी एकदा तुम्हाला भेटतोय आणि तुमच्याशी भरभरून बोलतोय असं झालंय मला मी आपल्या गप्पा मिस करतोय आय होप तुम्हाला पण असंच वाटत असेल खरंच वेळाय परत तू अजून स्वतःलाच ओळखू शकला नाही तुला कळत नाहीये की तुला काय हवंय डॉक्टर वैभवी तुला नक्की भेटेल सावली परत आली कुठे गेली असेल ही सावली ती सावली घरात तर नसेल गेली झोपले तोर मी पटकन जायला हो सुद्धा नाहीये स्वरात सर काठी वापरतात सगळं माझ्यामुळे घडतं
करेक्ट वेळ सरांशी बोलण्याची. आजूबाजूला कोणीही दिसत नाहीये. सर बोलतील की नाही माहित नाही, पण आय हॅव टू ट्राय. कम ऑन वैभव, यू कॅन डू दिस. कोणी इकडे? कोण आहे? हे मी आहे, मी आहे. कोण आहे? मी आत्तू. आत्तू? काय झालं तुला? आत्तू इकडे. इकडे कोणीतरी होत आता. कोणीच नाहीये इथे. नाही आत्तू, खरंच कोणीतरी होत. मला जाणवलं कोणीतरी इकडे माझ्याकडे बघत होत. नाही राजा, खरंच कोणीच नाहीये इथे. खरं सांगते मी. हा तू बराच वेळ आत आला नाही, बाहेर काय असतं बघायला आले मी. तू थकला असशील ना आज. चल तुझ्या आवडीची खीर बनवली आहे, भरवू तुला. तू खरंच कोणीतरी. मी सांगते तुला, कोणी नव्हतं. हा चल, तुला भास झाला असेल. चल तू. हा चल. हा असं का म्हणत होता? खरंच तिथे कोणीच नव्हतं. मग अचानक गाडीचा आवाज कसा काय आला? खरंच तिथे कोणीतरी होतं. मी विचार करत होतो, आयुष्यात कोणता साईड बिझनेस करायचा झाला ना, तर हा टिश्यू बॉक्स बनवण्याचा करेन. प्लीज. अरे काय मग, तुला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून अर्ध्या तासापासून येऊन बसलो इथे. आणि पोहे की सारखी रडते का? तर ती कोणती थर्ड ग्रेड डॉक्टरला परत बोलवणार आहेत म्हणून. मॉम पण ना. फक्त स्वराजला काय आवडतं ना, त्याच गोष्टीचा विचार कर. माझा विचारच करत नाही घरात कोणी. मी करते तुझा विचार. आय मीन माझ्याकडे तुझ्या फायद्यासाठी एक सजेशन होत. रिअली तुर्किश, काय आहे ना, स्वराज हा स्टार आहे, तो फेमस आहे, म्हणून मग सुलू आंटी त्याचे सगळे हट्ट पुरवते. घरात त्याचंच फक्त ऐकलं जात. आणि उद्या जर तू सुपरस्टार झालास तर फक्त आणि फक्त तुझं चाल, तुझं हट्ट पुरवलं जात.
प्लस डॅड सांगत होते की ते तुझ्या फिल्मला फायनान्स पण करतात. येस. तुला ब्रिलियंट स्क्रिप्ट सुद्धा मिळाली. मला जी स्क्रिप्ट मिळाली ना ती असली सॉलिड आहे ना, म्हणजे एकदा का रिलीज झाली ना की सगळी ऑडियन्स पागल होणार आहे. कारण त्या स्क्रिप्ट मध्ये स्वराजच्या बायकोच वैभवीच्या डेथ चं गुण आहे. राईट. डोंट वरी, डोंट वरी, मी कोणालाही सांगणार नाही. हे सगळं मला दीप्तीकडून कळलं. सो झालं काम पूर्ण? हो, आय मीन लिहितोय रायटर. म्हणजे तुला आणि त्याला दोघांनाही फायदा होईल अशी एक गोष्ट तुझ्याच घरात, आणि ती जर तुला मिळाली तर बघ. म्हणजे कोणती कोणती गोष्ट? स्वराजची बायको वैभवीचा मोबाईल. मला असं वाटतं तो जर तुला मिळाला ना तर तुझी फिल्म अगदी रिअल वाटेल. म्हणजे फेस्टिवलला स्क्रीनिंग होईल, ऑथेंटिक वाटेल सगळं. अमेझिंग यार. यार बट मला मिळेल कसा तो मोबाईल? आय मीन एवढी वर्ष होऊन गेली आहेत, अंगारात वगैरे टाकलं असेल कोणीतरी. हाडून तिंकतो. वैभवीचा मोबाईल आहे आणि आतापर्यंत तो स्वराजच्या हातात त्याच्या चमच्याने नक्कीच दिला. राईट. प्लस मोबाईलचं लोकेशन पण घरातलंच. हे मला कसं कळलं त्याचा तू नको विचार कर. तू फक्त तुझं काम कर. ओके. कृतिका, यू आर सच अ डार्लिंग मॅन. आणखी नाही, तू हा मोबाईल शोधतोयस ते सुलू आंटीला बिलकुल कळत काम का? रुकेश तुला का कळत नाही? सुलू आंटीला जर कळलं ना तू मोबाईल शोधतोयस तर ती तुला सारखं विचारणार का शोधतोयस, कशासाठी शोधतोय. प्लस तू त्याच्या आयुष्याच्या घटनेवर फिल्म बनवतोयस हे जर तिला कळलं तर कळतय का? यु आर राईट. सगळं मॉमला कळलं तर झालीच मग माझी फिल्म. बट तू सांगणार नाहीस ना सगळं? का सांगेन? डोंट वरी, मी नाही सांगेन. डील डील. आलोच. हां काय झाली का बटन दाबून? सुलू आता तू आहेस आणि मी, तू मला प्यादं म्हणून वापरलीस ना, आता मी तुझ्याच मुलाला प्यादं बनव. आणि एकदा का तो मोबाईल माझ्या हातात आला तू गेलीस. हो का? मला बघून आता घाम कुठला? माझं डोकं जड झालंय. आता मी समोर आहे म्हटल्यावर तुझं डोकं दुखणारच, कारण माझे प्रश्न हे तुम्हा दोघींनाही डोकेदुखीच वाटते ना. काल रात्री कुठे गेली होतीस कोणालाही न सांगता? काय विचारतीये मी, काही झालंय का? एवढं सिरियस का झालाय तुम्ही? ए तू गप्पा बस. सोना कुठे गेली होतीस? कुठे नाही, मी कुठे, मी इथेच होते. हो मग हे काय? हे चुकून मला काय तुझं वागणं समजत नाही असं वाटलं? आणि ऐकायचं नसेल तर तसं स्पष्ट सांग ना एकदाच. हा गंडा तुझ्यासाठी आणला ना? सॉरी ना आजो, गडबडीत राहून गेलं. गडबडीत नाही ग, हल्ली ना
तुला मी जे काय करू नको असं सांगते की नाही, तेच तुला करायचं असत. माझं ऐकायचं नाही असंच तू ठरवलेलं आहेस, बाकी काही नाही. अगं तुला काही अपघात होऊ नये, इजा होऊ नये म्हणून ही सगळी धडपड चालू आहे ना. कधी तुझ्या हे लक्षात येणार करणार देवाच ठाऊ. सांगितलं नाहीस काल कुठं गेली होतीस? मी बाहेर गेले होते, मला घरात बसून कंटाळा आला तर पाय मोकळे करायचे होते. परफ्यूम लावून परत खोट. अच्छो सॉरी सॉरी. ऐक हे बघ, मला तुझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नव्हतं खरंच, पण काय करावं मला काहीच कळत नव्हतं, म्हणून मग ताई म्हणाली तसं करायचं ठरवलं. ए मी कुठे काय म्हणाले? तू म्हणालीस ना की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपण त्याला फेस केलं पाहिजे. माझ्यामुळे स्वराज सरांचे डोळे गेले होते म्हणून मी ठरवलं की त्यांना जाऊन बघून यायचं. आणि मी तिथे गेले होते तर त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे ताई, त्यांची अवस्था बघून मीच डिप्रेस झाले, मला खूप गिल्टी वाटायला लागलं, मी निघून आले तिथून. ओके 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 काही नाही झालंय. हा शांत हो, परत गिल्ट घेतलास ना तर आजारी पडशील आता खरंच. हो ना काय ग, बरी आहेस ना? एवढा घाम का आलाय तुला? आता हिला परत या स्वप्नांविषयी सांगितलं तर अजून प्रॉब्लेम होईल. नको आता गप्प राहणं सांग. काय ग अगं, काय विचारतीय ती? काही नाही ग, तुम्ही काय सारखं काय टेन्शन घेता ग? गर्मी आहे ना त्यामुळे येतोय मला घाम. एवढं काय, हे काय आणि हे काय ओला टॉवेल का ठेवलंयस तू इथे? ठेवत जाऊ नकोस. काय करतोय तुम्ही, कुठे नेताय मला? तुम्ही म्हणाला होतात ना सर एका फिल्म मध्ये तुम्हाला अंध व्यक्तीचा रोल करायचा आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे, तर ही प्रॅक्टिस आहे असं समजा. अहो पण मी काय करायचंय? काही नाही, तुम्हाला उभं राहण्याची पण गरज नाही, इकडे बसा बसा. इकडे? येस सावकाश. ओके आता मी तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहे, हात पुढे करा आणि तुम्ही वस्तू काय आहे ओळखा. ओके म्हणजे डॉक्टर मला रोल तर करायचा आहे पण हे म्हणजे तुम्ही मला काहीतरी हिंट द्या ना. ते काय बर्थडे गिफ्ट आहे का हिंट द्यायला? ओके तुम्ही ना तुमचे सगळे सेन्सेस वापरा, नाक कान स्पर्श चव सगळे सेन्सेस, आणि सॉरी पण थोडा कॉमन सेन्स पण वापरा. याची चव घेता येईल की नाही मला माहिती नाही. कॉमन सेन्स करेक्ट. ओके तस हलक ऐकू. स्मेल पण काही नाही. करेक्ट. रिस्ट वॉच. कुठलं परफ्यूम? कोणी इकडे? दुर्गेश?